हाय फ्रेंड्स, मी अंकिता, अंकिताज कुकिंग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे कपकेक। अगदी सोप्या पद्धतीने हे कपकेक कसे बनतात हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कपकेक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मैदा। हा 200 ml कप आहे, त्या कपाने 1 कप मैदा घेतलेला आहे। आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1/2 कप मिल्क पावडर, हा 100 ml कप आहे। आणि त्याच कपाने आपल्याला पिठी साखर घ्यायचे, म्हणजे हा सुद्धा 100 ml कप आहे। आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर। आता हे सर्व साहित्य आपण एकदा चाळून घेऊयात। चाळून घेतल्यामुळे काय होतं की आपला केक खूप सॉफ्ट आणि हलका असा होतो, त्यामुळे हे सर्व साहित्य चाळून घ्यायचं आहे। सर्व साहित्य चाळून घेतल्यानंतर आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा आणि बेकिंग पावडर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल घालायचं आहे। साधं खाण्याचं तेल आहे, तुम्ही तेलाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता। आता यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालूयात, तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचा तुम्ही इसेन्स इथे वापरू शकता। आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे। पाणी घालताना थोडं थोडंच घालायचं आहे, त्याची कन्सिस्टन्सी चेक करून आपल्याला पाणी घालायचं आहे। आता हे बॅटर एकजीव करून घेऊयात। अजून थोडं पाणी आपल्याला लागणार आहे, तर हे मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर माझ्या बाकीचे केकचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची लिंक मी या रेसिपीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। कपकेकसाठीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण इथे मोल्ड घेतलेले आहेत, हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत, त्यामध्ये आपल्याला केकचं बॅटर घालायचं आहे। अगदी भरून घालायचं नाही आहे, 1/2 मोल्ड भरेल एवढंच आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे, म्हणजे केक बेक झाल्यानंतर तो फुगून वर येतो। तर सर्व मोल्डमध्ये आपण हे बॅटर घालून घेऊयात। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी माझ्या नवीन रेसिपीज अपलोड करते तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्हाला जर का आवडत असेल तर या बॅटरमध्ये तुम्ही टुटी फ्रुटीसुद्धा ॲड करू शकता, खाताना खूप छान वाटतं ते। कपकेकसाठी सगळ्यांकडे मोल्ड असतीलच असे नाही, त्यामुळे तुम्ही ते वाटीतही करू शकता। आपण रेग्युलर जी वाटी वापरतो त्या वाटीमध्ये तुम्ही हे केक बनवू शकता। तर मी तुम्हाला तेही करून दाखवते। तर या 2 वाट्या घेतलेल्या आहेत, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे। या वाटीमध्ये सुद्धा 1/2 वाटी भरेल इतकंच बॅटर आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता हे केक बेक करण्यासाठी इथे मी कढई ठेवलेली आहे, ती 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेली आहे। आणि त्यामध्ये एक बाउल ठेवून त्याच्यावरती ताट ठेवलेला आहे, आणि या ताटावर आपल्याला हे मोल्ड ठेवायचे आहेत किंवा वाटी ठेवायची आहे। आणि आता गॅसचा फ्लेम मी लो केलेला आहे, लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे केक बेक करून घ्यायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। यावर थोडीशी टुटी फ्रुटी टाकूयात, म्हणजे आपल्या कपकेक्सना खूप छान लुक येईल। टुटी फ्रुटी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही
ड्रायफ्रूट्ससुद्धा वापरू शकता इथे। जेव्हा आपण बॅटर बनवत असतो त्यावेळीसुद्धा ही टुटी फ्रुटी ॲड केली तरी हरकत नाही। आता याला वरून कवर करून घेऊयात। 10-15 मिनिटांनंतर आपल्याला हे बघायचं आहे की कपकेक शिजलेले आहेत की नाही। तर हे शिजलेले आहेत तर आपण हे काढून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट झालेले आहेत हे केक। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। आणि अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी तुमच्या भेटीला पुन्हा येणार आहे। तोपर्यंत बाय बाय।